डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 15 जानेवारीच्या भागात ईशा सर्वांना देवीचा प्रसाद देते तेव्हा तिला रुपालीचा फोन येतो. रुपाली तिला ती काय करत असल्याचं विचारते तेव्हा ती सर्वांना प्रसाद देत असल्याचं सांगते. ईशा तिच्या आई वडिलांची चौकशी करते तेव्हा रुपाली ते बरे असल्याचं सांगते. मात्र आता दमले असल्यामुळे मी त्यांच्या घरी गेले नाही असं सांगते. रुपाली सर्वांना तुझा आणि विक्रांत सरांचा लग्न सोहळा आवडल्याचं सांगते आणि विक्रांतचे आभार मानते. ईशा रुपालीशी बोलून फोन ठेवते तेव्हा हॉलमध्ये कुणीच नसतं. मंदा तिला सर्वजण आपापल्या खोलीत गेल्याचं सांगतात. ईशा तिला विक्रांत सर कुठे असतील असं विचारते तेव्हा ते वरच्या खोलीत असतील असं सांगते. ईशा त्या रूम जवळ जाते आणि त्या रूमचा दरवाजा ठोठावते. विक्रांतचा रागावल्याचा आवाज येतो. मात्र जेव्हा तो दार उघडून बाहेर येतो तेव्हा त्याला बाहेर ईशा दिसते. तो ईशालाही आपली खोली नसल्याचं सांगतो आणि पुन्हा हा दरवाजा ठोठावू नकोस असं समजावतो. ईशा खाली येते तेव्हा तिला त्यांच्या घरातील नोकर भेट आणून देतात आणि ही तुमच्यासाठी आल्याचं सांगतात. ईशा ती भेट घेऊन तिच्या खोलीत जाते. ईशा तिचा आणि विक्रांतचा भूतकाळ आठवू लागते. त्यांनी एकत्र घालवलेले क्षण तिला आठवतात. तेव्हाच ती तिला आलेली भेट उघडते. त्यात फुलांची परडी असते. ती भेट पाहून ईशाला आनंद होतो. विक्रांत त्याच्या खोलीत येतो तेव्हा ईशा झोपलेली असते. त्याला असं वाटतं की ईशा नाटक करते. तो तिच्याशी बोलू लागतो. मात्र ईशा खरोखर झोपल्याचं त्याच्या लक्षात येतं. तितक्यात त्याला ईशाला मिळालेली भेट दिसते. ज्यात एक चिठ्ठी असते जी जालिंदर कडून आलेली असते. विक्रांत झेंडेंना फोन करून जालिंदर परत आल्याचं सांगतो आणि ईशाला त्याच्यापासून दूर ठेवायला सांगतो. ह्या मालिकेच्या आगामी भागात ईशा विक्रांतला तिला फुलांची परडी भेट मिळाल्याचं सांगते तेव्हा विक्रांत ह्या पुढे कोणतीही भेट स्वीकारू नकोस असं तिला समजावतो. जालिंदर परत आल्याचं सत्य ईशाला कळणार का? विक्रांतचा भूतकाळ जालिंदर उघड करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.